विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पहिल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जिल्ह्याची खबरबात मध्ये। कल्याण डेपोत एसटी महामंडळाच्या सेवेत असलेले विजय महादेव राठोड यांचे आज अहमदनगर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या मृत्यूस महामंडळ आणि शासन जबाबदार असल्याचा रोग त्यांच्या मुलाने केलाय। 5-6 दिवसांपासून ते एसटीच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होते। ते बृहन्नगर येथील रहिवासी असून आज कुटुंबियांसोबत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले। कोरोना काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मास्क आणि इतर काळजी घेण्यासाठी नेहमी सतर्क असतात। काल कर्जत जामखेड दौऱ्यावर गेल्यानंतर तिकडे कोणीही मास्क वापरत नसल्याचे अजित पवारांना दिसले। जे लोक मास्क वापरत नाहीत ते बरोबर नाही, जर तिसरी लाट आली तर मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला। यावेळी बोलताना त्यांनी थेट आमदार रोहित पवार यांना फटकारलं। राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देत कर्मचारी आणि नागरिकांनाही सरकारवर दबाव वाढवण्याचा सल्ला दिलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगण सिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली। हजारे प्रत्यक्षात स्वतः या आंदोलनात सहभागी होणार नसले तरी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी काही सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केल्या आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शवली आहे। जनतेला जलद न्याय मिळण्याची घाई आहे, मात्र न्यायालयावरील कामकाजाचा कारभार प्रचंड असून हजारो फाईल काही सेकंद कार्यवाहीसाठी हातात घ्यायच्या ठरल्या तरी ते देऊ शकत नाही, त्यामुळे न्यायालयाची ही मजबुरी लक्षात घेऊन त्यावर संसदीय उपाययोजना करायला हव्यात अशी अपेक्षा कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एम बोधकर यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे। लोणी येथे आजपासून भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल डे नाईट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धा खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींसाठी मोठी पर्वणी असेल। या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 1,00,000 रुपये तर द्वितीय बक्षीस 71,000 रुपये तर तृतीय बक्षीस 51,000 रुपये तर चतुर्थ बक्षीस 31,000 रुपये, पाचवे बक्षीस 21,000 तर सहावे बक्षीस 11,000 रुपये ठेवण्यात आले आहे। तर याशिवाय मालिकावीर 7,000 तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, यष्टीरक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी प्रत्येकी रुपये 5,000 वैयक्तिक बक्षीस ठेवण्यात आले आहे। शेवगावच्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठी मंजुरीमुळे आमदार मोनिका राजळे यांचे सामाजिक कार्यकर्ते नारायण डहाळे यांनी आभार मानले। आमदार मोनिका राजळे या 2018 पासून या दोन्ही शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होत्या। आज या प्रयत्नाला यश येऊन शासन निर्णय निर्गमित झाला आहे, परंतु यामध्ये कोणी विघ्न आणू नये असं सांगत राजळे यांचे आभार मानले। सामाजिक कार्यकर्ते नारायण डहाळे हे शेवगाव येथे बोलत होते। याचा पाठपुरावा मी अनेक वेळेस त्यांच्याकडे केला, त्याप्रमाणे त्यांनी आता हा विषय तडीच लावला, तडीच लावून त्यांनी जास्त याचा भटक पण नाही केला का मी हे पूर्ण करून राहिले, 2 दिवसात होणार काही, 1 महिन्यात होणार, याचा काही लवलेशसुद्धा लोकांपर्यंत कानापर्यंत जाऊ दिला नाही। परंतु काल अचानक मी ह्या पेपरला जी बातमी वाचली, त्या शेवगावची पाणी पुरवठा मोनिकाताई राजळे यांनी मंजूर करून घेतली आणि सरकारने त्याला 67,00,000 आणि ते 49,000 रुपये मंजूरसुद्धा केले आणि त्याच्या निवेदासुद्धा आता ह्या महिन्यामध्ये निघणार आहे। निवेदा निघून तुम्हाला फार फाटता अगदी 1 वर्षाच्यामध्ये लोकांना पाणी 2 टायमाला पाणी मिळू शकते अशी परिस्थिती आहे। म्हणजे लोकांचे फार मोठा जाऊन प्रश्न मोनिकाताईंनी सोडलेला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। अलिशान 2 BHK बंगले विक्रीसाठी तेही परवडणाऱ्या दरात उपलब्ध। SBK कन्स्ट्रक्शन्स इंजिनियर्स आणि डेव्हलपर्स, पत्ता प्लॉट नंबर 3 कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल समोर, लिंक रोड भूषण नगर, केडगाव अहमदनगर। SBK कन्स्ट्रक्शन्स इंजिनियर्स आणि डेव्हलपर्स द्वारे प्रकल्प वैशिष्ट्ये
सुंदर 3D डिझाईन, प्राईम लोकेशन, शाईन आणि अपेक्स कलर फिनिशिंग, ग्लास क्लॅडिंग व टेक्स्चर डिझाईन, आकर्षक POP डिझाईन, कन्सील्ड ॲस्ट्रॉल प्लम्बिंग, कन्सील्ड अँकर इलेक्ट्रिकल फिटिंग, संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे व स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी प्रमाणे संपूर्ण काम। संपर्कासाठी क्रमांक स्वप्नील केदार 79-72-53-51, 89-75-53-74-84, श्रीहरी केदार 78-87-93-07-25। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहुयात पुढच्या बातम्या। श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात ओव्हरब्रिज जवळ अंधारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील आरोपींना हत्यारासह व गाडीसह श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडले। पोलिसांच्या कामगिरीमुळे आरोपींचा गुन्हा करण्याचा डाव उधळला गेला। या दरोडेखोरांकडून पोलिसांनी 188,240 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पारनेर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी आता सुधारित आरक्षण सोडत काढण्यात येणार असून नागरिकांच्या मागास प्रवर्गातील एक जागा कमी झाली असली तरी सर्व 17 जागांची आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात येणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। आतापर्यंत प्रत्येक प्रभागात लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत। आता निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशामुळे भावी नगरसेवकांची मात्र चांगले धानबे तण आणले आहेत। नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली आहे। तसेच मोनिकाताई म्हणाल्या, तुम्ही आमच्या मनातल्या, मी म्हटलं मुख्य लावू नका, पुन्हा त्यांची अडचण, मला काही फरक पडत नाही कारण मी कुणाला खातच नाही आणि कुणाला मोजतही नाही, असे सुजय विखे यांनी म्हटले। विखेंच्या बोलण्याचा रोग नेमका कोणाकडे होता अशी चर्चा आता रंगली आहे। संगमनेर शहर व तालुक्यात यापूर्वी बँकांचे ATM फोडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। यातच पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे तळेगाव धिके येथील एका बँकेचे ATM अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी गॅस कटरने फोडून तब्बल 16,50,000 रुपयांची रोकड लांबवली। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या बातम्यांसह इथेच थांबतोय, पाहत रहा News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।